सर्व प्रकारच्या 3-चाकी आणि 4-चाकी वाहनांकरिता सीएनजी किट बसून मिळेल. सिद्धी रेट्रोफिटिंग सेंटर, सिद्धी पेट्रोल पंप शेजारी, खरियावाडी, ओरोस. पश्चिम घाटामध्ये सिंधुदुर्गची जैवविविधता ही अतिशय श्रीमंत समजली जाते आणि या श्रीमंतीची अनेक उदाहरणं आपल्यासमोर नेहमी आपण बघत आलोत. अलीकडेच आढळलेला काळा बिबटा असेल किंवा पट्टेरी वाघाचे अस्तित्व असेल, त्याच भर म्हणजेच वेंगुर्ले तालुक्यातील तुळस राऊळवाडा येथील प्राणीमित्र महेश राऊळ यांना कॅस्ट्रो कोरल स्नेक, ज्याला मराठीमध्ये पोवळा साप असे म्हटले जाते, ही अतिशय दुर्मिळी सापाची प्रजाती आढळून आली आहेत. पाहूया. तुळस येथील महेश राऊळ हे गेली अनेक वर्ष भरवस्तीत आलेले साप पकडून जंगलात सोडतात. सर्पमित्र म्हणून ते सुपरिचित आहेत. असंच काम करत असताना त्यांच्या घराच्या शेजारी हा साप आढळून आला. त्यांनी तात्काळ आपले सहकारी वैभव अमृतकर आणि कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरमचे अध्यक्ष अनिल गावडे यांना संपर्क केला. या तिघांनी शहानिशा केल्यानंतर त्यांना लक्षात आलं की हा साप संपूर्ण पश्चिम घाटामध्ये प्रदेशनिष्ठ असून अतिशय दुर्मिळ असा आहे. सिंधुदुर्गामध्ये केवळ दुसऱ्यांदा या सापाची नोंद झाली असल्याचं वन्य प्राणी अभ्यासक हेमंत उगले यांनी सांगितलं. हेमंत उगले यांनी या सापाचं संशोधन केलंय. विषारी प्रजातीमध्ये मोडला जाणारा हा साप फारसा दृष्टीस पडत नाही. वरून बघितल्यानंतर मण्यासारखा दिसणारा, पोटा खालून पूर्णपणे भगवा असतो. त्याचा हा भगवा रंग तो जहाल विषारी असल्याचं द्योतक मानलं जातं. दगडाखाली आणि पालापाचोळ्याखाली हा साप नेहमी असतो. साधारणपणे 2 ते 2.5 फुटांपर्यंत या सापाची लांबी असते. तो करंगळी एवढा जाड असतो. त्याचबरोबर डोक्यावरती भगवी जाड रेषा असते. जर हा साप घाबरला तर आपली शेपटी गोल करून ती जमिनीवर आपटून आपल्या जवळ येऊ नका असा इशारा देत असतो. हा साप महेश राऊळ यांना आढळल्यानंतर त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मानद वन्यजीव रक्षक काका भिसे यांच्याशीही संपर्क केला आणि या सापाविषयी माहिती घेतली. महेश राऊळ, अनिल गावडे, वैभव अमृतकर यांनी या सापाची नोंद त्यांच्या रजिस्टरमध्ये केली असून लवकरच या सापाच्या अधिवासाबद्दल आणि सापाच्या आढळ्याबाबत शोध निबंध लिहिणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.